विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाणी किती खोल या घटकाचा स्वाध्याय पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, म्हशीला काय चावता येत नव्हते. म्हशीला कडबा चावता येत नव्हता. दुसरा प्रश्न आहे, पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते. पाणी कमी आहे असे बैलाचे किंवा बैल काकांचे म्हणणे होते. बघा, प्रश्न क्रमांक ई, झाडावरून कोण हाक मारत होते. कोण हाक मारत होतं झाडावरून? बरोबर, खारुताई. झाडावरून खारुताई हाक मारत होती. बघा, पुढचा प्रश्न आहे, खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली. नदीला पाणी खूप होते, होते म्हणून खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली. बघा, पुढचा प्रश्न आहे, नदी पार केल्यावर रेडकाने काय केले. नदी पार केल्यावर रेडको आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपला संपलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कोण कोणाला म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा. बघा, आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, ते वाक्य कोणी कोणाला म्हटलंय आणि ते तसं का म्हणलंय याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, पहिलं वाक्य आहे, आता मी खरंच म्हातारी झालीये. हे वाक्य कोण कोणाला म्हणालं? म्हैस रेडकाला म्हणाली. असं का म्हणाली, याच्या मागचं कारण काय? कारण तिला कडबात चावता येत नव्हता. बघा, कोण कोणाला म्हणलं हे लिहिलंय आणि तसं का म्हणालं याचं कारण देखील आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढचं वाक्य आहे, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील. बैल काका रेडकाला म्हणाले. कशामुळं? कारण बैलाच्या मते नदीत पाणी कसं होतं? कमी होतं. नदीत पाणी कमी होते. बघा, पुढचं वाक्य आहे, वाहून जाशील मागे फिर. खारुताई रेडकाला म्हणाली. असं कशामुळे म्हणाली ती? कारण खारुताईच्या मते नदीत पाणी कसं होतं? खूप होतं. बघा, पुढचं वाक्य, मग तुला घाबरायचं काय कारण.
असं कोण कोणाला म्हणतं? म्हैस रेडकाला म्हणाली. कारण आपलं रेडकू खारुताईपेक्षा कसं होतं? मोठ आणि उंच होतं. बघा पुढचं वाक्य आहे, मला सहज जाता येईल. रेडकू स्वतःशीच म्हणालं. कशामुळे म्हणालं? कारण म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता. कारण मी नदी पार करू शकेल. बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, जोड्या जुळवा. अ गट याच्या जोड्या ब गटाशी जोडायच्या आहेत. नंबर 1 आहे लाकडाची. लाकडाची काय असते बघा? मोळी, मेथीची जुडी, पुस्तकांचा काय असतो? गठ्ठा. अशा पद्धतीने तुम्ही जोड्या लावायच्या आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, या पाठातील संवाद वर्गात सादर करा. हे करताना त्या त्या प्राण्याचा आवाज काढा. बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, वर्गामध्ये किंवा घरी लहान मोठ्या बहीण भावांमध्ये काय करायचं आहे, पात्र वाटून घ्यायचे आहेत. एकाने म्हैस व्हायचंय, एकाने रेडकू व्हायचंय, कुणी बैल काका आणि कुणी खारुताई व्हायचंय. आणि त्या त्या प्राण्यांच्या आवाजात काय करायचं आहे, आपण हे नाटिकेप्रमाणे याचं सादरीकरण करायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, रेडकाची गोष्ट तुमच्या शब्दात सांगा. आता हा पाठ मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे, तो तुम्हाला समजलेला आहे. मग हाच पाठ गोष्टीच्या रूपामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरच्यांना सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, खालील प्राण्यांशी तुम्ही गप्पा मारत आहात अशी कल्पना करून वर्गात संवाद सादर करा. बघा आपण जसं एकमेकांशी गप्पा मारतो तसंच बघा आता या पाठामध्ये आपण रेडकाशी गप्पा मारत वास्तव्यास काय लक्षात येते की रेडकू बोलत आहे, म्हैस बोलत आहे, खारुताई बोलत आहे. असंच तुम्ही कल्पना करायची आणि आपण मांजरीशी बोलतोय असा संवाद सादरीकरण करायचं आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांशी देखील या संवादाचं सादरीकरण करू दाखवू शकता. आपण कुत्र्याशी बोलतो आहोत, मग कुत्रा आपल्याला काय बोलत आहे किंवा आपण कुत्र्याला काय बोलत आहोत, सिंह साप अशी कल्पना करून काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी संवाद सादर करायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इतके गाढवाच्या पोटापर्यंत तर रेडकाच्या गुडघ्याच्या थोडे वर होते. समजा नदीतून खालील प्राणी चालले आहेत, त्यांच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी येईल किंवा ते बुडतील ते विचार करून लिहा. बघा आपल्याला पाठामध्ये सांगितलं होतं की नदीमध्ये नदीचं पाणी कुठपर्यंत आहे, बैलाच्या गुडघ्यापर्यंत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या त्या प्राण्यांच्या उंचीचा विचार करायचा आहे आणि त्या उंचीनुसार खालील दिलेल्या प्राण्यांच्या कुठपर्यंत, कोणत्या अवयवापर्यंत पाणी येईल याचा विचार करून ते आपल्याला लिहायचं आहे. चला तर मग लिहूया. बघा पहिला प्राणी आहे म्हैस. म्हैसीच्या कुठपर्यंत पाणी होतं? गुडघ्यापर्यंत. आता म्हशीपेक्षा जिराफ कसा असतो? खूप उंच असतो. मग त्याच्या कुठपर्यंत पाणी येईल? गुडघ्याच्या खाली. बघा मी तुम्हाला काय सांगितले की आपल्याला या ठिकाणी त्या त्या प्राण्यांची कल्पना करायची आहे आणि त्यांच्या उंचीनुसार पाणी कुठपर्यंत येईल याचा विचार करून लिहायचा आहे. आता बघा हत्ती. हत्तीच्या देखील कुठपर्यंत येईल? हत्ती देखील उंचच असतो गुडघ्या इतके. उंट
गुडघ्याच्या थोडं खाली, कारण उंची जास्त असते. कुत्रा बघा, आता कुत्र्याची उंची कमी असते, त्याच्या गळ्यापर्यंत पाणी येईल. मांजर गळ्यापर्यंत. उंदीर काय होईल, पाण्यात बुडेल. साप देखील काय होईल, पाण्यात बुडेलच. बेडूक पाण्यात बुडेल का, हो पाण्यात बुडेल. आणि मासा पाण्यात बुडेल का, तो नाही, तर तो काय होईल, पाण्यात पोहेल. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, हा स्वाध्याय लिहून पूर्ण करायचा आहे.